राष्ट्रवादीचं जे सरकार आहे, राष्ट्रवादीचं जे सरकार आहे ते आतून पूर्णपणे बजबज झालेले सरकार आहे, कारण की ज्या घोषणा दिल्या ते पूर्ण केलेलं नाही आहेत. आणि सर्वाधिक धोका आहे तो आमच्या महिलांना, युवतींना, विद्यार्थिनींना, अगदी 1.5 वर्षाच्या बाळापासून 80 वर्षाच्या विद्यार्थ्यांना, कारण की सुरक्षितेचा फार मोठा गोंधळ वाढत आहे. NCRP च्या अहवालानुसार महाराष्ट्र हा देशात 3 क्रमांकावरती बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना बघत आहे. मग जो महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, सक्षम नाही, तो महाराष्ट्राला बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत असताना ज्या पद्धतीच्या घोषणा करतात ह्या सगळ्या खोट्या आहेत. जे सरकार समोर दाखवतं आहे असं काही नाही आहे. यामध्ये संपूर्ण समाजातला घटक अस्वस्थ आहे. शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, महिला युवती ह्या सगळ्याजणी रस्त्यावरती उतरले त्यांच्या मागण्यांसाठी, कारण की महिलांच्या महागाईचा विषय होता. या सरकारने जे सांगितलं 2014ला सत्तेमध्ये येत असताना आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, पण सर्वाधिक महागाई या सरकारने त्यांच्या काळामध्ये वाढवली. त्याच्यामुळे गृहिणींना महिनाभराचं बजेट पूर्ण करताना, महिनाभरात घर संसार चालवताना अक्षरशः जीव मिळत नाही. म्हणजे समाजाचा प्रत्येक अस्वस्थ घटक आज रस्त्यावर उतरलेला असताना सुद्धा, ज्या ठिकाणी यांची युती होणार नाही, होणार हे कष्ट नसताना सुद्धा, उमेदवार ठरलेले नसताना सुद्धा, हे 220, 230, 325 किंवा 210 चा आकडा सांगतात. तर चंद्रकांतदादांना माझा विचार नाही, दादा ज्या ठिकाणी तुमचा उमेदवार पण ठरलेला नाही तिथं तुम्ही विनर म्हणून घोषित करताय, म्हणजेच EVM तुमच्या साथीला आहे. आम्हाला हे मान्य आहे तुम्ही लोकशाही मार्गाने न चालता जे संविधान जाळण्याचं काम करताय. तुमची हिटलरशाही हुकूमशाही आहे, पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, कारण की गिरीश महाजनसारखं दारूच्या बाटलीला नाव त्या बायकांचे नावं दे म्हणणारं असेल, किंवा पोरी पळून येण्याची भाषा करणारा राम कदम असेल, सैनिक पत्नीबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत करत असेल, त्या सर्वांना आमच्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी धडा शिकवतील, घरी बसवतील. आणि यामध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का या सरकारचा बदला घेण्यासाठी आमच्या महिलांचा संपूर्ण महाराष्ट्रभराचा. मला वाईट वाटतं या गोष्टीचं की महाराष्ट्रामध्ये दौरा करत असताना ज्या ज्या जिल्ह्यात जाईल, ज्या ज्या तालुक्यात जाईल, ज्या ज्या शहरात जाईल, त्या ठिकाणी ते बलात्काराच्या घटना घडलेल्या असायच्या घडत होत्या. आणि यामध्ये ह्या घटना घडत असताना गृहमंत्री पण ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री महोदयांचं स्वतःच्या इव्हेंट आणि महादनादेश जत्रेच्या दुसरीकडे पुढे लक्ष होतं. खरं तर त्यांनी आपल्या महिलांना सुरक्षा देण्याची भूमिका पार पडायला हवी. तर सर्वाधिक दुर्दैव हे की नागपूरमध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस त्यांच्या 14 वर्षाच्या तिथे एका मुलीवर स्मशानभूमीमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आले, त्या आरोपीला कोणती कारवाई करण्यात आली. म्हणजे आपल्या घरच्या मैदानावरती सुद्धा मुख्यमंत्री अपयशी आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून ओपन चॅलेंज हे खुलं आव्हान आहे की ज्या दिवशी महाराष्ट्रातच काय फक्त नागपूरच्या पेपरमध्ये जरी एक दिवस असा आला की त्यामध्ये हत्या बलात्कार गुन्हेगारीच्या बाबतच्या संदर्भात जर एखादी बातमी नाही आली तरी आम्ही तो दिवस सुवर्णाक्षर नाही. इतकी महाराष्ट्राची वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला गृहमंत्री पण सांभाळता येत नाही, तर त्याचा राजीनामा द्यावा. जे जे आतापर्यंत बलात्काराचे बळी गेले त्याचे आरोपी किंवा शिक्षा न झाल्यामुळे कायद्याची विल्हेवाट लागलेली आहे आणि म्हणून या घटना वाढतात. यासाठी सर्वत्र मुख्यमंत्री जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांवरती 302 सदोष मनोवृत्तीचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे, कारण की ज्या 16,000 शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केली त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याच्यामुळे 16,000 शेतकरीच नाही तर त्यांचं 4-4 माणसांचं कुटुंब उद्ध्वस्त या मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याच्याबाबत त्यांच्यावरती म्हणा विधानसभेची निवडणुकीची तयारी, ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार असतील, मित्रपक्ष असतील, काँग्रेसचे असतील, त्या ठिकाणी आमच्या महिला सक्रियरित्या सगळ्यांच्याच उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडतील, कारण की आम्हाला माहिती आहे महिलांचे प्रश्न सर्वाधिक आहेत. महिलांनी जर ठरवलं असेल तर त्याचं राजकारण, अर्थकारण सर्वच काही बदलू शकतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिलांचं नियोजन या पद्धतीने आपण असं करतो आहे की या राजकारणामध्ये त्यांचा मतांचा प्रभाव चांगल्या पद्धतीने असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या महिला सत्तेचं अंतकरण कोणाकडे असणार हे ठरवतील. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा मुद्दा काय राहणार निवडणुकीच्या निमित्तानं या सरकारने ज्या ज्या समाजावरती अन्याय केलेला आहे त्या अन्याय दूर करण्यासाठी आम्ही वाचा फोडतोय. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवरील सर्वात प्रथम निर्णय हा असेल की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या निमित्तातून महिलांना सुरक्षितता देऊ. त्या ठिकाणी युवकांच्या रोजगारीचा प्रश्न आहे. या अगोदरही 15 वर्ष सत्तेत असताना सर्वाधिक MIDCच्या माध्यमातून किंवा सर्वाधिक रोजगाराच्या निर्मितीमुळे युवकांना कामाची संधी दिली होती, तशाच पद्धतीची संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक त्या भागातल्या तरुणांना त्यामध्ये सामावून घेण्याची भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेस.